काय होईल? मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मिळणार? सरकार लाखो मराठे 14 ऑक्टोबरला आता एकत्र येत आहेत, त्या ताकदीवर सरकार झुकणार? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मराठ्यांना खरंच आरक्षण मिळणार? असे बरेच प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, पण आता कोणतरी सक्षमपणे फक्त समाजाच्या हितासाठी, आणि खास करून लक्षात घ्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी सुद्धा मराठा मोर्चाकडं, मराठा आरक्षणाकडं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला सरसगट सगळीकडं कंत्राटीकरण होत आहे, आणि दुसऱ्या बाजूला सरसगट मराठा समाज आरक्षण मागतोय, धनगर समाज आरक्षण मागतोय. सरकारने कुठलीही मीटिंग न बोलवता आपोआप उपमुख्यमंत्री मुस्लिम आरक्षणाची बैठक घेत आहेत, त्यांनाही आरक्षण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होतोय, अर्थात त्यांच्याही आरक्षणाचा प्रश्न आहे. आणि मग जे आरक्षण सध्या घेत आहेत त्यांच्याही आरक्षणाचा प्रश्न. परंतु प्रत्येकाला जे आपल्या हक्काचं आहे, जे आपल्याला मिळालं पाहिजे, ते तर ते मिळालंच पाहिजे, याच्यासाठी सुद्धा संघर्ष केला जातोय. परंतु लाखोंचे मोर्चे महाराष्ट्राने पाहिलेत आणि इतर समाजाने सुद्धा त्याच्यातून बोध घेतला पाहिजे, असं असताना खास करून मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल किंवा त्यांच्या आक्रमकतेबद्दल किंवा ऐकून संघटनात्मक समाजाची मागणी म्हणून आज मराठे परत एकदा अंतर्वली सराठीमध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार. 100-150 एकरचा परिसर लोकांना बसण्यासाठी स्वच्छ केला जातो, याचा अर्थ तिथून जर ते जे काय भाषणं होतील, जे काय भूमिका मांडल्या जातील, ते तर कानावर पडतील, पण रात्री 2 वाजता 3 वाजता मध्य पहाटे 4 वाजता लोक 5-5 तास एका जागेवर 1-35 किलोचा माणूस येणार आहे म्हणून वाट पाहतात आणि नंतर सभा होते, याचा अर्थ अंतर्वली सराठी ह्या गावातली उद्याची सभा, 14 ऑक्टोबरची सभा ही विक्रमी होणार, यात शंकाच नाही. पण त्याच्यातून फलित काय होणार, आपण याही विषयावर चर्चा केली पाहिजे. मित्रांनो, जय जी जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी एक आरक्षण समर्थक आहे, मी एक संविधान समर्थक आहे. भारतीय राज्यघटना जेवढी तुमच्यासाठी आहे तेवढी माझ्यासाठी आहे, जेवढी आपल्यासाठी आहे इतर जाती धर्माच्या लोकांसाठी सुद्धा आहे. त्याच्यामुळं जे मला मिळतं ते तुम्हाला नाही मिळालं पाहिजे ही भावना अजिबात ठेवायची नाही, आणि जे तुम्हाला मिळतं ते मला का मिळत नाही यापेक्षा आम्हालाही ते मिळालं पाहिजे ही भावना जर ठेवण्यात आली, ठेवता आली, तर सगळा समाज एकत्र येऊन ताकदीनं लढेल. पण आमचा प्रॉब्लेम कुठं आहे? आम्ही धर्माच्या नावावर भांडतो, आम्ही जातीच्या नावावर भांडतो, आम्ही बांधावरून भांडतो, तर जाती धर्माचं कुठं घेऊन बसलंय? अहो, आम्हाला थोडी प्रसिद्धी मिळाली तरी आम्ही हुरळून जातो, आम्ही पैसे खाण्यात धन्यता मानतो, आम्ही समाजाचा सत्यानाश करण्यासाठी, नुकसान करण्यासाठी धन्यता मानतो, आम्ही आमच्या काम करत असतानाच्या छोट्या मोठ्या चुकातून आम्ही अख्खा आमचा समाज विकून टाकतो हे आम्हाला काहीच वाटत नाही. आम्ही समाजाच्या नावावर मोठे होतो पण आम्ही समाजालाच वेळोवेळी फसवतो म्हणून आम्ही बाद होतो, अशी परिस्थिती आत्ता बऱ्याच समाजाच्या नेत्यांची झाली. आणि त्या एकट्या मनोज जरांगे नावाच्या व्यक्तीनं 35 किलोच्या पहिलवानाने सगळ्यांची जी काही जातीच्या नावाने दुकानदारी होती सरसगट सगळी बंद करून टाकली. बोध सगळ्या जातीच्या लोकांनी घेतला पाहिजे. जो प्रामाणिक असतो, जो निष्ठावंत असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं जो लोकांसाठी काम करतो तोच लोकाभिमुख होतो. काय काय त्या मनोज जरांगेंकडं? काहीच नाही. त्यांनी सांगितलं 1-2 एकर जमीन सोडली तर काहीच नाही. बाप तिथं अमरण उपोषण करत होता, त्यावेळेस पोरगी भाषणात म्हणाली, तिचं कौतुक केलं पाहिजे. बाप मरण यातना भोगत होता, कारण अमरण उपोषण तेही ताकदीचं करून बघा एकदा, कळतं. 1-2 दिवसाचा उपास आम्ही सहन करू शकत नाही, डाएट फॉलो करत नाही, बाकीच्या तर गोष्टी सोडा. पण त्या मुलीने सांगितलं, पप्पा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीर आहोत, तुम्ही तुमची काळजी तर घ्याच, पण समाजाला, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय तुम्ही शांत बसू नका आणि तुम्ही लढत राहा. त्या मुलीचे ते वाक्य
बापाला सुद्धा बारा हत्तीचं बळ देऊन जातील. पण मित्रांनो, त्याच मुलीप्रमाणे मनोज जारांगे संपूर्ण समाजाकडे पाहतात. प्रत्येक मराठा समाजाच्या व्यक्तीच्या मुलाबाळांची काळजी करण्यासाठी मनोज जारांगेंनी हा लढा सुरू केला. 14 ऑक्टोबरला ती तारीख सरकारला अंतिम इशारा आहे. आजपर्यंतच्या उपोषणामध्ये स्वतः मुख्यमंत्री किंवा त्यांचे मंत्रिमंडळातली लोक उपोषण सोडायला आली नव्हती. जावं लागलं शिंदे साहेबांना, तिकडे ओबीसींनी सुरू केलं, जावं लागलं फडणवीस साहेबांना. पण एक ऍक्शन मोडवर असला की दुसरा लगेच सबस्टिट्यूट तयार होतो. ही फक्त वाईट परिस्थिती, पण त्याच जरांगेच्या आंदोलनाला बदनाम करणारे काही बुरटे तथाकथित सेटलमेंट पत्रकार सुद्धा आहेत जे जरांगे यांना नावं ठेवतात. आणि दुसरं, जे तथाकथित समन्वयक आहेत, जी जरांगेंची मागणी आहे त्याला काउंटर दुसरी मागणी त्या ठिकाणी पुढ्या सोडून कुणाची तरी सुपारी वाजवतात, यांच्यापासून सुद्धा सावध राहिलं पाहिजे. दीड दमडीचे पत्रकार प्रसिद्धीसाठी जरांगेंना नाव ठेवतात. का हो, प्रति गांधी म्हणण्यापर्यंत तुमची मजल अण्णा हजारेंसाठी गेली होती. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की ते फक्त आरक्षणाच्या आंदोलनासाठी अण्णा हजारेंना काही वाटत नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याच्यासाठी अण्णा हजारेंना आत्ता काही बोलायचं नाही. का, तिकडे त्यांचे शहेनशाह नेते बसलेत, त्यांची एक संघी विचारधारा बसली, त्यांच्यासाठी ते काम करतात. मग जरांगे तर सर्वसामान्य माणूस आहे आणि मराठा समाज सगळ्या विचारधारे जाती धर्मासोबत जोडला गेला असल्यामुळे कुणीही तिथं येऊ शकतं. याचा अर्थ त्याच्यामुळे त्यांना ट्रोल करलं किंवा त्यांची जी भूमिका आहे. जर आम्ही शेतकरी असो, आम्ही कुणबी असो, आता तो वादातीत प्रश्न आहे, तो सरकारने सोडवायचा. पण सरकार उद्याच्या 14 ऑक्टोबरच्या मोर्चाकडे कशा नजरेने पाहतंय हे मात्र गांभीर्यानं पाहणं गरजेचं. म्हणून मी सुरुवातीला प्रश्न विचारला किंवा चर्चा करतोय की खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, लाखो लोक उद्या तिथं आंतरवली सराठीमध्ये येतील, त्यांना न्याय हक्काची ती लढाई जिंकता येणार आहे आणि सरकार त्यांना तसं मिळवून देणार आहे का? सरकार जरांगेंना क्रेडिट मिळू देणार नाही किंवा जरांगेंना त्यांच्या पक्षात कसं ओढता येईल याचा सुद्धा प्रयत्न होईल. लक्षात घ्या, आंदोलन फोडण्यासाठी, थांबवण्यासाठी किंवा डिस्टर्ब करण्यासाठी सर्वतोपरी सरकार प्रयत्न करेल. आहो, चौकात एखादा निदर्शन करायचे म्हणले तर लगेच 149 ची नोटीस येते. आता लाखो लोक जमणार आहेत, बघा त्यांना कसे पत्र पाठवले जातील. हा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का, मिळू शकतं का आणि सरकार सध्या ते देऊ शकतं का याच्यावर तुम्ही आम्ही विचार करणं गरजेचं आहे. विनाकारण भावनिक होऊन आमचे प्रश्न सुटणार नाहीत. तर हक्काचं मिळण्यासाठी कायदेशीर लढाई सगळ्यात महत्त्वाची आहे. कायदेशीर लढाईत मराठा समाज जिंकेल का, यश मिळवेल का, सरकारची सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी लढाई सुरू आहे. तिथं फेटाळलं गेलंय, मग सरकार कशा पद्धतीनं देणार हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जे बैठकीला जातात त्यांना ते सांगत असतील, बैठकीला जाणारे लोक त्यांना सुचवत असतील. पण घटनात्मक चौकटीसाठी हा सगळा खेळ सुरू आहे. पण ती घटनाच डिस्टर्ब करण्याचं काम जर सरकार करत असेल तर तुमचं काय होणार? नोकरीमध्ये किंवा शिक्षणामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं अशी मराठा समाजाची मागणी असताना दुसऱ्या बाजूला कंत्राटीकरण होतंय हे ठरवून केलेलं षडयंत्र वाटत नाही का? याच्यावर विचार केला.